आपण बघितलं महाविकास आघाडीमध्ये अनेक जागेंवर तिढा चालू असून त्यावरती बैठका होत आहेत, परंतु निर्णय अधिकार होत नाहीये, त्यात शिडीचा देखील समस्या. आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसच्या महासचिव उत्कर्ष रुपवते. काय वाटतं, ही जागा शिर्डीची जी जागेसाठी जरा हा काही जो जो तो तिढा आहे तो सुटेल का, आणि ही जागा कशा पद्धतीने राहील? शिर्डी लोकसभा ही काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेले एक मतदारसंघ आहे, आणि आताही जर पक्षाचं बलाबल बघितलं तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि त्यांची ताकद मतदारसंघामध्ये खूप आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की या सगळ्या वाटाघाटीमध्ये शिर्डी लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाकडे सुटेल. आता सगळे ज्येष्ठ नेते त्याच्यावरती बोलत आहेत, 27-28 तारखेला पुढच्या बैठका होतील, त्याच्यामध्ये निर्णय होईल. एकंदरीत आता जो चेहरा आहे मागील निवडणुकीमध्ये 2019-9 चा विषय असेल, 14 चा विषय असेल की आपल्या कुटुंबाला कुठेतरी त्याचं नाव चर्चेत होतं, पण ऐनवेळेस नवीन उमेदवार जो आहे जसं भाऊसाहेब बागचर त्यावेळेस काँग्रेसमध्ये आले आणि ते नाव कुठंतरी आपलं मागं गेलं आणि पुन्हा आपल्याला तो संधी मिळाली, यावेळेस काय वाटतं? दोन्ही बाजू आहेत त्याला. एकतर आमचं कुटुंब काँग्रेसशी नेहमीच प्रामाणिक राहून काम करत आलं, म्हणून आज माझी तिसरी पिढी आहे, आम्ही काँग्रेससोबत आहोत आणि काँग्रेससोबत हा प्रवास पूर्ण करत आहोत. दुसऱ्या बाजूला असेही लोक असतात की जे प्रत्येक इलेक्शनला नवीन पक्षामध्ये जातात आणि नव्याने निवडणूक लढवतात. मला वाटतं हे कुठेतरी थांबायला पाहिजे. ज्या पक्षामध्ये तुम्ही काम करता, ज्या पक्षा संघटनेसाठी तुम्ही काम करता, त्या लोकांसाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आणि लोकांनाही आता हे फार पटत नाही, ज्या प्रकारचं राजकारण आपण महाराष्ट्रात आणि देशात बघतोय, लोकांना पण ह्या गोष्टीची चीड येते की प्रत्येक निवडणुकीला नवीन पक्षामध्ये जाऊन तुम्ही नवीन चिन्ह घेऊन तुम्ही पुन्हा काम करता आणि पुन्हा आता ओरिजिनल पक्षामध्ये आलो बाबा असंही म्हणता. मला वाटतं लोकांना बदल हवाय, नवीन सुशिक्षित युवा चेहरे जर दिले तर पक्षाला त्याचा फायदा निश्चित होईल. महिलांची बाजू मांडणाऱ्या जर आमच्यासारखे काही जाऊ शकले संसदेमध्ये तर नक्कीच पक्षाला त्याचा फायदा होईल. एकंदरीत काँग्रेस हा म्हणजे या निवडणुकीमध्ये फार मोजके असे चेहरे जे आहेत की जे विधान भवनामध्ये दिसतात, लोकसभेत दिसतात, काय वाटतं काँग्रेसने या मतदारसंघातून महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे का? मला असं 100% वाटतं, कारण हे बघा आपण काँग्रेसनीच एक नारा दिलेला आहे, आधी आबादी पुरा हक, म्हणजे महिलांची जी लोकसंख्या ही देशात अर्धी आहे पण त्याला अधिकार पूर्ण मिळाला पाहिजे. त्याची सुरुवात मला वाटतं पक्षात पण कुठेतरी झालेली आहे. उदयपूरचे जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये क्लिअरली हे निर्णय झालेले आहेत, प्रस्ताव मांडले गेले आणि त्याच्या निर्णय झालेले आहेत की लोकसभा असो, संघटन असो, सगळीकडे महिलांना, युवकांना, मागासवर्गीय समाजाला, आदिवासी समाजाला प्राधान्य देऊन तिथे आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. त्या अनुषंगाने एक महिला कार्यकर्ती म्हणून मी हे ह्या लोकसभेसाठीचा प्रयत्न करत आहे. आणि माझं पक्षालाही म्हणणं हेच असतं की आरक्षण जेव्हा येईल महिलांचं तेव्हा येईल, पण महिला ज्या तुमच्या पक्षात काम करत आहेत त्यांना तुम्ही प्रतिनिधित्व दिलं तर तुम्ही आधीच आरक्षण दिलं, तुम्ही आधीच महिलांची भूमिका घेतली, हे नक्कीच आहे. आणि काँग्रेस पक्षाचा हा इतिहास राहिलेला आहे की महिलांसाठी सगळ्याच क्रांतिकारी जे निर्णय आहेत ते पक्षाच्या माध्यमातून झालेले आहेत. मला अपेक्षा आहे तसं काहीतरी यावेळेस होईल. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे म्हणजे ठाकरेंचा आता जे माजी मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आपल्या मतदारसंघात दौरा झाला, त्या दौऱ्याला जो प्रतिसाद पाहता त्यांच्यासोबत शिवसेनेचे उमेदवारी इच्छुक असलेले बागचोरे देखील दिसून आले, नेमके असं काय वाटतंय की नेमके अजून उमेदवारी जाहीर नाही झाले, तुम्ही देखील काम करताय, ते देखील काम करताय? मला खरं तर गंमत वाटली की सगळ्या सभांमध्ये सगळ्या ठिकाणी एकत्र असतानाही त्यांनी साहेबांची उमेदवारी जाहीर कशी नाही केली, कारण साहेबांनी स्वतःची उमेदवारी आधीच जाहीर करून टाकली आणि त्या ह्याच्यातच फिरतायत. मला वाटतं सगळ्यांनी संयमाने थोडं काम करावं. अजून जे काही मतदारसंघाचं जागे वाटप आहे ते अजून फायनल होईल. आदरणीय ठाकरे साहेबांच्या दौऱ्याला एकूण जो प्रतिसाद ग्रामीण भागातून मिळाला तो अतिशय चांगला होता, पण त्याचबरोबर उमेदवार म्हणून त्यांना जी एक उभारी मिळायला पाहिजे होती ती मला काही दिसली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही विचार अजून होत असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि काँग्रेसचं एकूणच स्वरूप ह्या मतदारसंघात बघता ती जागा त्यांनी पण विचारपूर्वक काँग्रेस सोडावी असा एक कार्यकर्ती म्हणून माझाही आग्रह राहील. आपण देखील या तयारीत आहात आणि आपण देखील या निवडणुकीला सामोरे जाण्याचे इच्छुक आहात, तर आपण या मतदारसंघात फिरत असताना काय नेमकी जाणवत आहे तुम्हाला? लोकसभा म्हणून मतदारसंघ बांधण्याची जी एक गरज असते ती कुठेतरी मागच्या 15 वर्षामध्ये झालेलीच नाही. अनेकांना तर खासदार कसे दिसतात हेही माहिती नाही, म्हणजे खासदारांची भूमिका फक्त सभामंडप आणि हायमास लॅम्प इथपर्यंतच जर राहणार असेल तर त्या लोकसभा मतदारसंघाचं ते एक दुर्दैव आहे असं म्हणायला पाहिजे. प्रामुख्याने लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती विषय कसे मांडता येतील, सगळ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले जे मूलभूत प्रश्न त्याच्यावरती लोकसभेमध्ये काय आपल्याला भाष्य करता येईल, ह्याच लोकसभा मतदारसंघासाठी म्हणून काही स्पेसिफिक काम करता येईल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे
टुरिझम हा जो विषय आहे त्याच्यावरती खूप काही करण्यासारखं आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून मग विकास आणि लोकांच्या हाताला काम ही एक छोटी संकल्पना आहे पण करण्यासारखं त्याच्यामध्ये खूप आहे आणि खूप मतदारसंघांमध्ये असं काम झालेलं आहे. आपल्या आपल्या पद्धतीने विधानसभेमध्ये तर प्रत्येक आमदार काम करतच आहेत, त्यांच्या मतदारसंघांमध्ये ते त्यांचं काम करत आहेत, पण हे जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडूनही खूप काही शिकून पुढे ह्या मतदारसंघासाठी काम करण्याचं आहे. महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, मायनॉरिटीजचे वेगवेगळे विषय, आदिवासी समाज आपल्याकडे मोठ्या संख्येने आहे, त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, मागासवर्गीय समाज मोठ्या संख्येने, असे सगळ्या समाजाचे वेगवेगळे प्रश्न ज्याच्यावरती एक म्हणजे एक चांगली भूमिका घेत पुढे काम करण्याचा एक मी प्रयत्न करणार आहे. आपण देखील या मतदारसंघात भेटीगाठी घेत आहेत, काय एकंदरीत काय वातावरण आहे, काय वाटतं तुम्हाला काँग्रेसच्या बाबतीत? नक्कीच, म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत तर वाटतंच लोकांना 100%, कारण मी जसं म्हटलं कारण काँग्रेसच्या विचारसरणीचा हा जिल्हा राहिलेला आहे. पण मला वाटतं सर्वात जास्त जो रिस्पॉन्स मला मिळतो तो म्हणजे एक युवा नेतृत्व म्हणून, एक अभ्यासू व्यक्ती म्हणून, एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून आणि महिला म्हणून एक जो अपील लोकांना वाटतो तो निश्चितच आहे. आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं की जी संधी कुटुंबाला मिळायला हवी होती 15 वर्षामध्ये ती मिळालेली नाही आणि हा वेळेस तुमच्या रूपाने बाबूजींचं स्वप्न आहे, दादासाहेबांचं बाबासाहेबांचं स्वप्न आहे, हे आपण कुठेतरी पूर्ण करू. एक साथ एक इमोशनल पण थोडंसं लोक त्या बाबतीत होतात, त्यामुळे ते मला जो प्रेम लोकांकडून मिळतं, जो एक विश्वास लोकांचा त्याच्याबद्दल मला एक चांगला फीडबॅक मिळत आहे. एकंदरीत आता काही दिवसातच या जागेचा देखील तिढा सुटणार आहे. नेमकी ही जर जागा जर काँग्रेसला न मिळता तर महाविकास आघाडी जर शिवसेनेकडे गेली तर आपली भूमिका काय? ह्या जरतरच्या ज्या सगळ्या संभावना आहेत त्याच्याबद्दल मला वाटतं जेव्हा निर्णय होईल त्याच्यानंतर आपण बोलूया. पण सध्या तरी काँग्रेस अगदी ठामपणे ही जागा मागत आहेत आणि जरी ते थोरात साहेबांनी लावून धरलेल्या गोष्टी आहेत, मला वाटतं त्या अनुषंगाने पुढचे निर्णय होतील. एकंदरीत शिर्डी साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये त्यांच्या पावन नावाने ह्या ज्या लोकसभा मतदारसंघाला आहे तसाच एक संदेश, तसाच एक सल्ला द्या देखील रूपमध्ये त्यांनी दिला आहे. श्रद्धा आणि सबुरी, सबुरी ठेवून श्रद्धेने काम केलं नक्कीच न्याय मिळेल आणि त्यानंतरचं हे चित्र, ही जागा जी आहे ती काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता संगमनेर.